पनवेल शहरातील इंदिरा नाला बांधण्याच्या कामाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झाले असून सुमारे 52 लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या या कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन झाले. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल शहरातील रोज बाजार ते अजिंक्य सोसायटी पर्यंतच्या इंदिरा नाल्याचे काम करण्यासाठी 52,09,153 रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कामासाठी माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी पाठपुरावा केला होता. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक तेजस कानपिळे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा नेते केदार भगत, सपना पाटील, अमित ओझे, मयुरेश किस्मतराव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेलमधील लाईनळीमधील इंदिरा नाल्याच्या या दुरुस्तीचं काम या इथे होत आहे. 52 लाखाचं हे काम आहे आणि कामाचा कालावधी हा 1.5 महिन्याचा आहे. 1.5 महिन्यात प्रोजेक्ट पूर्ण करणार असं तो इथे वचन देतो आहे. तर मुळामध्ये सध्या या कामाची आवश्यकता हा पूर्वीपासूनचा होता. अगदी कोरोनाच्या अगोदरपासून या नाल्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी दर्शनाताई आमच्या नगरसेविका या वारंवार करत होत्या आणि मी स्वतः आमचे अनिल भगत नगरसेवक, अजून राजू सोनी साहेब आणि त्याचबरोबर स्वर्गवासी मुग्धा लोंढे मॅडम हे आम्ही सध्या वारंवार त्यावेळेला मग कटेकर साहेब म्हणजे बांधकाम विभागाला आम्ही भेटून आम्ही वारंवार त्यावेळेला विनंती करत होतो. तर ह्या हे काम हे खरोखरच करता येत नाही अशी स्थिती होती आणि त्याच्यामुळे वारंवार विलंब होता. मधल्या काळामध्ये कोरोना आला, कोरोनाच्या काळामध्ये मग इथले पनवेल महानगरपालिकेचे फंड्स हे पळवायचं कामसुद्धा त्यावेळच्या राज्य सरकारने म्हणजेच महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेची प्रगती ही मोठ्या प्रमाणामध्ये विकासामध्ये पिछाड झालेली होती. परंतु माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेला पाठपुरावा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मात्र या इथे पनवेलला जास्तीत जास्त फंड्स भेटावा म्हणून सांगतात. त्यांनी नेहमीच आत्तापर्यंत लक्ष दिलेलं आहेत, प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळेच हा फक्त 52 लाखाचा नाला नाही तर मग आज सांगता या इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये 200 कोटींचे असे काँक्रीटचे रोड्स आणि त्याचबरोबर अनेक उद्यानांची कामं आणि त्याचबरोबर मैदानांची कामं आणि महानगरपालिकेची मग सांगता हॉस्पिटल्सची कामं ही सुद्धा सांगता आज मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. अशा प्रकारचं विकास हा पनवेल महानगरपालिकेमध्ये आलेला आहे. ह्या विकासाची गंगा ही ज्यांच्यामुळं आली असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचं सर्वांचं आम्ही या इथे खरोखरच आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि ह्या इंदिरा नाला आणि इंदिरा नालाप्रमाणेच अनेक प्रोजेक्ट्स या इथे लाईनळी आणि पनवेल शहरामध्ये राबून हा पनवेल हा विभाग सांगता नक्कीच सांगता अत्याधुनिक असा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच इथं मी सांगेन.